गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मैम। यस, चलो देन अपन स्टार्ट करूया। त्याच्या आधी चेकलिस्ट लिहून घेतलंय काय काय आहे चेकलिस्ट मध्ये। ओके, चला एकदा आपण रेफर करूया। आपण एकदा रेफर करूया की आपल्या चेकलिस्ट मध्ये काय काय आहे ते। ओके, सो सगळ्यात पहिलं आपल्या चेकलिस्ट मध्ये आहे क्रिएशन ऑफ कंपनी। ठीक आहे, आपण बघितलंय, आपण क्रिएशन ऑफ कंपनी बघितलंय। मी आता आज काय करणार आहे, आपण एकदा चेकलिस्ट मधून बघायचं आहे की आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत यापैकी। ओके, हे जे जितके काही 65 पॉईंट्स मी दिलेले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत फॉर अ गुड अकाउंटंट। तुम्हाला तुमच्या टॅलीमध्ये जर परफेक्ट व्हायचं असेल तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला आले पाहिजे। ओके, तर सगळ्यात पहिलं आहे क्रिएशन ऑफ कंपनी। आपण ऑलमोस्ट रोज क्रिएट करतोय कंपनी, आपल्याला कशी कंपनी क्रिएट करायची आहे त्याचा फ्लो चार्ट सुद्धा आहे। ओके, येस, व्हॉट इज द शॉर्टकट की? येस, व्हॉट इज द शॉर्टकट की? Alt F3। बरोबर, Alt प्लस F3, ज्याला आपण कंपनी इन्फो सुद्धा म्हणतो, आणि त्यामधून आपल्याला क्रिएट कंपनी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ओके, नेक्स्ट आहे लेजर क्रिएशन। आपण बघितलं आहे लेजर क्रिएशन आपल्याला कसं करायचं आहे, सो गेटवे ऑफ टॅली, अकाउंट्स इन्फो, आणि मग लेजर मध्ये जाऊन आपल्याला क्रिएट करायचे आहेत लेजर। ओके, येस, देन इज युअर F5 म्हणजे पेमेंटची एंट्री, F6 रिसीट एंट्री, F9 परचेस एंट्री, F8 इज युअर सेल्स एंट्री, F7 आपण डेप्रिसिएशन, आपण जर्नल एंट्री ज्याला म्हणतोय। ओके, त्यामध्ये आपण डेप्रिसिएशन शिकलो आहोत, देन आपण डबल एंट्री सिस्टम शिकलो आहोत, TDSची एंट्री शिकलो आहोत। ओके, आणि येस, सो F7 डेप्रिसिएशन, डबल एंट्री सिस्टम, F9 इज युअर इनव्हॉइस मेथड फॉर सेल्स अँड परचेस। ओके, सो इनव्हॉइस मेथड, जे लोक स्टॉक मेंटेन करतात त्या लोकांसाठी इनव्हॉइस मेथड आहे। सो आपण इनव्हॉइस मेथड बघितले आहेत की आपण चार स्टेप्स मध्ये लिहिले आहेत। सगळ्यात पहिलं तुम्हाला युनिट ऑफ मेजर्स क्रिएट करायचे आहेत, देन स्टॉक ग्रुप, त्याच्यानंतर स्टॉक आयटम, आणि नंतर परचेस ऑफ सेल्स रजिस्टर, सॉरी लेजर। ओके, येस, अँड 10th नंबर इज युअर F4 कॉन्ट्रा एंट्री। ओके, F4 मधून आपण कॉन्ट्रा एंट्री करतो, म्हणजे कॅश विड्रॉल असू दे किंवा कॅश डिपॉझिट असू दे किंवा बँक टू बँक ट्रान्सफर असू दे, यासाठी आपण कॉन्ट्रा एंट्री युज करतो। येस, 10th नंबर पर्यंत काही डाऊट्स आहेत? आय थिंक ते टॉपिक आपले एकदम परफेक्ट झालेले आहेत। येस येस मॅडम, हा येस, ओके गुड। त्याच्यानंतर आता 11 to 20 चा एकदा आपण रिव्ह्यू घेऊया। सो 11 आहे ड्रॉइंग्स, सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ ड्रॉइंग्स अकाउंट? जेव्हा प्रोप्रायटर स्वतःसाठी काही एक्सपेन्स करत असेल पर्सनल युज साठी, तेव्हा त्याला ते ड्रॉइंग्स मध्ये हे एंटर करावे लागतात। बरोबर आहे, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, म्हणजे तुम्ही बिझनेस मधून खर्च करताय पण ते तुमच्या पर्सनल युज साठी आहे, म्हणजे ओनर्सच्या। ओके, सो त्याला आपण म्हणायचं ड्रॉइंग्स। ड्रॉइंग्स हे त्यांनी केलेच पाहिजे, कारण तो बिझनेस साठी ओन करत असेल पैसे, तरी त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी ते पैसे युज केलेच पाहिजे। ओके, सो त्यामध्ये ड्रॉइंग्स येत आहे, मग त्याचे रिसॉर्टचा एक्सपेन्स असू दे, त्याचा मेडिकल एक्सपेन्स असू दे, ओके, कुठल्याही गोष्टींचा एक्सपेन्स असू दे जो त्याचा पर्सनल असेल ते त्याला ड्रॉइंग्स मध्ये टाकायचं आहे। ऑलराईट, देन 12th नंबर इज डेबिट नोट अँड क्रेडिट नोट। येस, डेबिट नोट अँड क्रेडिट नोट आपण केलेला आहे, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेबिट नोट? येस कलिका मॅडम। हा, डेबिट नोट मीन्स जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, आता सपोज एखाद्या माणसाने मॅन्युफॅक्चरने रिटेलरला किंवा होलसेलरला काही, किंवा होलसेलरने रिटेलरला काही स्टॉक दिलेला आहे सपोज 10,000 चा, आणि सपोज 2,000 चा स्टॉक जो आहे तो खराब किंवा डिफॉल्टी निघाला असेल इन केस, तर त्या केसमध्ये तो जो स्टॉक आहे तो तो परत देतो त्याला, आणि त्याच्या बदल्यात त्याला जे काय अमाऊंट, म्हणजे जे काय नोट दिली जाते की हे पैसे, एवढा एवढा स्टॉक चांगला नव्हता तर त्याच्या ऐवजी मला दुसरा स्टॉक द्यायचा आहे, तर त्याला डेबिट नोट म्हणायचं। ओके, डेबिट नोट म्हणजे थोडक्यात परचेस रिटर्न। ओके, आपण आपण जी गोष्ट परचेस केलेली आहे त्यामध्ये जर आपल्याला, आपण वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर थिंग्स, अमाऊंटच्या बाबतीत असू दे, इव्हन रेटच्या बाबतीत पण, कधी कधी असं होतं की आपण एका रेटला अग्री केलं की मी ही गोष्ट 2,000 घेतली आणि त्यांनी देताना आपल्या 2,200 दिली, तर आपण परत जे काही 200 होते एक्स्ट्रा त्यांनी आपल्याकडून घेतलेले ते पण आपल्याला जर त्याच्याकडून हवे असतील तर आपण तेव्हा पण डेबिट नोटच द्यायची असते। ओके, सो डेबिट नोट म्हणजे काय, एक्सेस गोष्ट तुम्ही एकतर परचेस केली आहे
किंवा तुम्हाला ते स्टँडर्डला भेटत नाहीये. तुम्ही जी गोष्ट परचेस करणार होता, ज्या गोष्टीचं त्यांनी तुम्हाला कोटेशन दिलं होतं, पण ती गोष्ट त्यांनी बरोबर स्टँडर्ड नुसार दिलेली नाहीये. त्या टाइमला जर तुम्ही तुमच्या गोष्टी रिटर्न करत असाल तर त्याला आपण म्हणायचं डेबिट नोट. परचेस रिटर्नला डेबिट नोट म्हणतो, सेल्स रिटर्नला. म्हणजे हाच रूल आपल्याला पण लागू होतो जेव्हा आपण सेल करतो आणि समोरची पार्टी परचेस करते. सो जेव्हा समोरची पार्टी आपल्याला प्लस माल परत देते, ओके, तेव्हा आपण त्याला म्हणायचं क्रेडिट नोट. सेल्स साठी क्रेडिट नोट आणि परचेस साठी डेबिट नोट. ओके, येस. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन्स. येस, मग आहे प्रोव्हिजन्स. आपण प्रोव्हिजन्स पण टॉपिक केलेला आहे आणि आय थिंक तो भरपूरदा मी घेतला आहे, रिपीट केला आहे. ह्या वर्षीचा एक्सपेन्स जो आपण पुढच्या वर्षात करणार आहोत, तर ह्या वर्षी त्याला आपण प्रोव्हिजन म्हणून एंट्री करून टाकायची. म्हणजे तो एक्सपेन्स आपण रिअलाइज करून टाकायचा. ओके, अक्युम्युलेटेड होणारा एक्सपेन्स आहे, सॅलरी आहे, रेंट आहे, वेजेस आहेत, ओके, इवन इन्कम टॅक्स आहे, जीएसटी असतो, टीडीएस असतो, सगळं काही मार्च एंड, टेलिफोन बिल असतं, सगळं काही मार्च एंडचं आपण अगदी 31 मार्चला त्याचं पेमेंट करत नाही, ते आपण एप्रिलमध्ये करतो. सो आपल्याला मार्चमध्ये काय करायचं आहे, त्याच्या प्रोव्हिजनल एंट्रीज पास करायच्या आहेत आपल्याला. ओके, आणि क्रेडिट द्यायचं आहे त्याच्या पेएबल अकाउंटला. म्हणजेच काय, सॅलरी असेल तर सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी पेएबल अकाउंट. आणि नेक्स्ट इयर जेव्हा मी ते पे करणार तेव्हा मी तो एक्सपेन्स म्हणून टाकायचा नाही, की म्हणजे परत सॅलरी अकाउंट टू कॅश ऑर बँक. नो, कारण एकदा तो रिअलाइज झालेला आहे, नेक्स्ट इयर पे करताना सॅलरी पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. ओके, म्हणजे ते नेल ऑफ करायचे आपल्याला प्रोव्हिजन आपण जेव्हा पे करू. ओके, असं आपण दोन फायनान्शियल इयर्सचं बघितलेलं आहे. ओके, देन आहे बॅकअप ऑर रिस्टोर. येस, बॅकअप कसा घ्यायचा ते मी सांगितलं आहे, आपण बॅकअप कसा घ्यायचा असतो ते. ओके मॅडम, माझं ते लेक्चर मिस झालं आणि आता रेकॉर्डिंग पण नाही मिळालं मला. हा हा, काय झालं, त्या दिवशी मी रेकॉर्डिंग त्याचं स्टार्ट केलं नाही, चुकून ते मी स्टार्ट केलं नाही. त्याच्यामुळे मी काय करेल, मी आज ते परत एकदा तो व्हिडिओ बनवेल आणि त्याचं परत मी रेकॉर्डिंग तुम्हाला सेंड करून टाकेल. प्लीज, केलं तर बरं होईल. येस येस येस, नाही नाही करणारच आहे. माझं फक्त त्या दिवशी मी लेक्चर घेतलं पण रेकॉर्डिंग ऑफ होतं त्या दिवशी, त्याच्यामुळे त्याचं मला मिळालं नाही बॅकअप. ओके, सो बॅकअपच आहे. बॅकअप न घेतल्यामुळे काय होतंय, आपला डेटा लॉस्ट होतोय. ओके, सो त्याच्यामुळेच काय, तुम्हाला बॅकअप हा कंपल्सरी घ्यायचा आहेच आहे. आणि बॅकअप घेण्यासाठी आपली परत की आहे Alt+F3. ओके, कंपनी इन्फो मध्ये जायचं आहे, क्रिएट कंपनी आहे, तिथं बॅकअपचं ऑप्शन आहे. ओके, आणि तिथून आपल्याला तो बॅकअप घ्यायचा आहे. रिस्टोर म्हणजे काय, तुम्ही बॅकअप घेतल्यानंतर, ओके, तुम्ही आता सपोज आज 28 तारीख आहे आणि मी 25 तारखेला बॅकअप घेतलं आणि 26-27 काहीच मी केलं नाही. आज 28 मी आले आणि मला सडनली कळते माझा टॅलीचा जो होता डेटा तो सगळा करप्ट झालेला आहे, तर तो मला परत रिस्टोर करता येतोय. बट रिस्टोर टिल वेन, जोपर्यंत तुम्ही लास्ट बॅकअप घेतला होता तिथपर्यंत तुम्हाला तुमचा सगळा डेटा जशास तसा मिळणार आहे. म्हणजे मला माझा 25 तारखेपर्यंत मिळेल, 26-27 लॉस्ट होणार आहे. ओके, तो नाही भेटणार कारण त्याचा मी बॅकअपच घेतला नव्हता. सो कधीही तुमची टॅलीची फाईल करप्ट होण्यासाठी, करप्ट जर झाली रिस्टोर करण्यासाठी, तुम्हाला बॅकअप हा असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही युज्युअल प्रॅक्टिस करा की टॅलीचा बॅकअप आपण डे टू डे बेसिसवरती घेतोय. ओके, म्हणजे मोस्टली सगळ्या ऑफिसेसमध्ये प्रॅक्टिस अशी होती की तुमचा डे एंड होतो, सपोज 6 वाजता ऑफिस सुटतंय, 5 वाजता टॅलीतल्या सगळ्या एंट्रीज आपण संपवायच्या आणि आपला बॅकअप घ्यायला तेवढा लावून टाकायचा. ओके, 15-20 मिनिट्स मध्ये तुमचा बॅकअप होतोय, म्हणजे जायच्या आधी तुमचा बॅकअप रेडी असतो. नेक्स्ट डे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला परत, म्हणजे करप्ट नाही झालं तर चांगलंच आहे, पण करप्ट झालेला फाईल मिळाले तर तुमचा संध्याकाळपर्यंत काम केलेला सगळा डेटा रिस्टोर होणार आहे. ओके, सो त्याला आपण म्हणायचं रिस्टोर. येस, त्याच्यानंतर आहे टॅली पासवर्ड. येस, टॅली पासवर्ड कसा द्यायचा ह्याचं मी व्हिडिओ लेक्चर सेंड केलं होतं. येस, बघितलंय टॅली पासवर्ड? नाही ना, मी इतके वेळा सारखे ट्रॅव्हलिंग मध्ये मॅडम, त्यामुळे मला सारखी रेंज जाते. मी तुम्हाला म्हटलं ना माझी केस, कोर्ट केस सुरू आहे, त्यामुळे मला पुण्याला जायला लागलं. ओके, सो बघून घ्या त्याचं, फक्त रेकॉर्डिंग तुम्ही बघून घ्या एकदा. ओके, येस. त्याच्यानंतर आहे प्रिंट. येस, प्रिंट टॉपिक आपण केलेला आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची प्रिंट द्यायची आहे तर त्याची शॉर्टकट की कुठली आहे? येस, Alt+P. प्रिंट म्हणले की प्रिंट, पी. ओके, सो Alt+P. त्याच्यानंतर आहे एक्सपोर्ट. तुम्ही PDF मध्ये, एक्सेल मध्ये तुमचा डेटा जो आहे तो एक्सपोर्ट करू शकता. सो एक्सपोर्टची शॉर्टकट की कुठली आहे? Alt+E. येस, Alt+E. ओके, एक्सपोर्ट आहे म्हणून Alt+E. इझी आहेत आपल्या की, सगळ्या इझी आहेत. ओके, येस. त्याच्यानंतर आहे TDS पेएबल. येस, TDS पेएबल केलाय आपण TDS च्या एंट्रीज? हो मॅडम केलाय, पण मला तो पण व्हिडिओ मिळाला नाही. तो तेव्हा मी लेक्चर अटेंड केलेलं होतं पण मला फक्त व्हिडिओ नाही मिळाला. तो व्हिडिओ मिळाला स्प्लिट कंपनीचा व्हिडिओ राहिलेला, बाकी म्हणजे स्प्लिट कंपनी आणि बॅकअपचा. बाकी सगळे व्हिडिओ मी डे टू डे बेसिस वरती सेट करते, त्याचा पण बॅकअप आहे.
चालेल मग ह्या ज्या मॅडम बहुतेक अटेंड करतात त्यांना किंवा अजून दुसऱ्या कोणाला तरी मी फोन करून विचारलं होतं सुद्धा की TDSचा जर का असेल व्हिडिओ तर मला शेअर करता का, पण बर आय बर डोंट नो. नाही मग मी काय करते, मी परत एकदा सेंड करते की आज आज हां तुम्हाला हवं प्लीज असेल तर मी परत एकदा परत सगळे व्हिडिओ सेंड करते विथ नेम विथ टॉपिक्स, म्हणजे आपण त्या व्हिडिओ मध्ये नाही काय काय मॅडम शिकलेलो बाकी आहे. सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं कळतंय, पण फक्त TDSचा कळला ठीक आपला आहे, मला चालेल मिळाला मी नव्हता लिहून कारण मी घेते. तेव्हा ट्रॅव्हलिंग येस येस ट्रॅव्हलिंग करत होते म्हणून. ठीक आहे. TDSचा एक व्हिडिओ, सेकंड बॅकअप आणि रिस्टोरचा एक व्हिडिओ. येस आणि स्प्लिट आपण कंपनीचा एक. भेट हो आपण संध्याकाळी वगैरे भेटू शकणार आहोत का, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं मी होतं की फोनवर मला जरा सांगते की क्लास मॅडम, मध्ये. मी फोनवर सांगते, हे चालेल परत रेकॉर्डिंग मध्ये जात आहे, मी फोनवर सांगते. येस सॉरी चालेल. सॉरी येस या त्याच्यानंतर आपला एक स्प्लिट कंपनीचा, ओके स्प्लिट कंपनीचा आपला एक व्हिडिओ राहिलेला आहे. ओके ओके येस ओके चालेल. त्याच्यानंतर TDS पेबल आणि TDS रिसिवेबल, ओके असे आपण दोन टॉपिक केले होते. TDS पेबल म्हणजे आपण कुणाचा तरी TDS कापत असू तेव्हा आपल्याला त्याच्या एंट्रीज कशा करायच्या आहेत, तर मी ते तीन स्टेप्स मध्ये सांगितलेलं होतं. आपण तीन स्टेप्स लिहून गेले होते घेतले होते. पहिलं म्हणजे तुम्ही सगळ्यात आधी पेमेंट करताय. ओके आता रेंटचं एक्झाम्पल घेऊया. 5 लाख रेंट होता तुमचा, तुम्हाला TDS कापायचा आहे त्याचा 50,000, तर तुम्ही काय करता, पे करताना त्याला 4.5 लाख रुपयेच देता. त्याच्यानंतर म्हणजेच काय, तर समोरची पार्टी म्हणजे ABCD, सपोज आपण कंपनी घेऊया, ABCD कंपनी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक 4,50,000, 4,50,000. सेकंड आपण त्याचं JV मधून, ओके जर्नल मधून डबल एंट्री सिस्टम पास करतो की आपण ह्याला पेमेंट का केलं आहे. सो रेंट अकाउंट डेबिट 5 लाख पूर्ण जातात टू, ओके ABCD कंपनी, ओके त्याला 4,50,000 आणि टू TDS पेबल. पेबल आहे म्हणून तो क्रेडिटलाच आला पाहिजे. खूप मुलं ती पण मिस्टेक करतात, मी पण माझ्या स्टार्टिंगच्या डेजला तेच मिस्टेक करायचे, डेबिटला टाकायचं का क्रेडिटला टाकायचं माहित नव्हतं. ओके सो सिम्पल रूल आहे तो पेबल आहे, तुम्हाला तो पे करायचा आहे कंपल्सरी, आपलं देणं आहे म्हणलं तर तो क्रेडिटलाच आला पाहिजे त्याचा बॅलन्स. ओके सो ती एक एंट्री सेकंड नंबरची, आणि थर्ड म्हणजे तुम्ही TDS पे करताय. सो TDS पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. ओके सो अशा प्रकारे ह्या तीन एंट्रीज होत्या. तुम्हाला TDS कुणाचे कापायचे आहेत, ओके सो ज्या गोष्टींसाठी TDS ऍप्लिकेबल आहे आणि ज्या रेटनी तो ऍप्लिकेबल आहे, ओके त्या लोकांसाठी तुम्हाला TDS कापायचे आहेत. आणि तो कापलेला TDS मीन्स व्हॉट एव्हर टॅक्स यू आर कलेक्टिंग इन द नेम ऑफ गव्हर्नमेंट टॅक्सेस, ओके व्हॉट एव्हर अमाऊंट यू आर कलेक्टिंग, तर ती तुम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंटला पे करावी लागते. सो तुम्ही कापलेला TDS हा तुम्ही पे करायचा आहे गव्हर्नमेंटला, आणि क्वार्टरली रिटर्न भरावे लागतात TDSचे. ओके सो ते क्वार्टरली रिटर्न मध्ये तुम्ही त्या माणसाचा पॅन नंबर मेन्शन करायचा असतो की कुणासाठी तुम्ही किती रुपये कापले होते. म्हणजेच काय होईल, ते त्याला त्याच्या क्रेडिटला दिसेल. इन्कम टॅक्स भरताना त्याला तेवढा टॅक्स कमी भरायचा असतो कारण त्यांनी ऑलरेडी तो टॅक्स आपल्याला पे केलेला असतो. ओके आणि सेम वे TDS रिसिवेबल म्हणजे आता काय, मी ज्याला रेंट देत होते त्याचा TDS मी कापला होता. ओके ह्या माझ्या साईडनी एंट्रीज झाल्या, त्याच्या साईडनी एंट्रीज काय, तर त्याचा जो TDS रिसिवेबल आहे तो मी सांगितलंय आपल्याला आयदर करंट अकाउंटला ठेवायचा आहे नाही तर कॅपिटल अकाउंटला ठेवायचा आहे, कारण आपल्याला ते इन्कम टॅक्सला क्रेडिट मिळतोय. सो फक्त दोनच एंट्रीज येतात TDS रिसिवेबलच्या टाइमला. सपोज आता रेंट रिसिव्ह होतोय, सो आपल्या आपण काय करतो, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रेंट रिसिवेबल अकाउंट 4,50,000, 4,50,000. आणि सेकंडली आपण काय करायचंय, TDS रिसिवेबल अकाउंट डेबिट. आता TDS रिसिवेबल आहे म्हणून तो जातोय डेबिटला. ओके रिसिव्ह होणारी गोष्ट आपल्याला येणं जे असतं ते असतं डेबिटला. ओके टू येस आपला रेंट रिसिवेबल. ओके सो रेंट रिसिवेबलला आता बरोबर 5 लाख रुपये पडलेत, आणि कॅश ऑर बँकला 4,50,000, TDS रिसिवेबलला आपल्याला 50,000 पडलेले आहेत. ओके येस त्याच्यानंतर आहे बँक लोन एंट्रीज. येस आपण बँकेच्या लोनच्या एंट्रीज पण केल्या होत्या. आपल्याला इंटरेस्ट रिअलाइज करावा लागतो इनडायरेक्ट एक्सपेन्स मध्ये. ओके तुम्हाला कारण तुम्ही पूर्ण जे हप्ता भरताय त्यामध्ये प्रिन्सिपल पण असतो आणि इंटरेस्टचं कंपाऊंड कॉम्प्युटेशन पण असतं. सो इंटरेस्ट पार्ट तुम्हाला वेगळा करायचा आहे आणि तो तुम्हाला ठेवायचा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्येच कंपल्सरी. ओके सो एंट्रीज लक्षात आहेत आपण कशा केल्या होत्या ते. पहिलं तुम्हाला पेमेंट करायचं आहे, सपोज माझा 12,000 हप्ता आहे तर मी 12,000 पूर्ण पे करणार. आणि सेकंडली त्यामध्ये जर इंटरेस्ट कंपोनंट हा माझा 8,000 असेल, ओके सॉरी 4,000 असेल आणि 8,000 माझा प्रिन्सिपल असेल, तर 4,000 मला काय करायचे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट किंवा फायनान्स चार्जेस अकाउंट डेबिट टू त्या बँकेला म्हणजे ज्याच्याकडून लोन घेतलेला आहे. ओके ICICI बँक लोन अकाउंट, ओके त्याला आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे. सो आपला इंटरेस्ट कंपोनंट बाजूला पडतो आणि फक्त प्रिन्सिपल आपला रिफ्लेक्ट होतो आपल्या टॅलीमध्ये. ओके येस आणि त्याच्यानंतर येस हे झालं 20 नंबर पर्यंत. सो फर्स्ट टू 20 नंबर येस एनी डाऊट, काही डाऊट्स आहेत? नो मॅम नाही. येस आता आय थिंक आपले हे टॉपिक्स ऑलमोस्ट. फक्त तुम्ही ते बँक लोन एंट्रीज चा व्हिडिओ प्लीज शेअर कराल का?
मला तो मिस झाला असेल. बर ठीक आहे, ते पण शेअर करेन मी, चालेल. केलेलं कारण आहे मी ग्रुप म्हणजे वरती, बट स्टील ठीक आहे, हा चालेल. केला असेल तर बघेन मी परत. इट्स ओके, केला आहेत ना, मग ठीक आहे, मी चेक करते. मी सगळे व्हिडिओज मॅडम सेंड केले, मी म्हटलं ना फक्त स्प्लिट कंपनीचं माझ्याकडे बॅकअप, त्या दिवशी मी ते घरून ऑपरेट केलं होतं, माझ्याकडून तेवढा फक्त तो राहिला रेकॉर्डिंग करायचा, बाकी दॅट्स ओके. मी हा मी चेक करते. थँक्यू. चालेल. येस, आता 1 to 20 नंबर पर्यंत. येस, आय थिंक नो. ओके, आणि ते टॉपिक्स परफेक्टली येतील आय थिंक, तेवढं आपण ते करून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये डाऊट्स यायला नकोय. ओके, आता हे 1 to 20 पर्यंत झालं, त्यामध्ये मला सांगा. ओके, तुमचं व्हिडिओ तुम्ही ऑडिओ तुम्ही ऑफ केलं तरी, अनम्यूट केलं तरी चालेल. मला आता 2-3 मी शॉर्टकट कीज विचारते. येस, मला डेटची शॉर्टकट की सांगा काय आहे. ती पिरियडची झाली, Alt plus F2 ही पिरियड साठी झाली. ओके, डेटची ओनली F2. F2, येस, ओनली F2. पिरियड द्यायचा असेल तर Alt plus F2 आहे. ओके, रिपीट नरेशन. अल्टर आर. येस येस येस, कंट्रोल प्लस आर और अल्ट प्लस आर दोन्ही पण की ऑपरेट होतात. ओके, येस. त्याच्यानंतर मी वाउचर एंट्री बनवता बनवता लेजर क्रिएट करायचंय मला. अल्ट प्लस सी. येस येस, अल्ट प्लस सी हे तुम्ही डायरेक्टली तुमचं वाउचर एंट्री बनवता बनवता लेजर क्रिएट करतो, त्यावेळेस आपण ते युज करतो. मला सांगा, मी त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स घालू शकते जेव्हा मी डायरेक्टली लेजर क्रिएट करते? नो, नाही नाही घालता येत आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला जे लेजर क्रिएशनचा आपला फ्लोचार्ट आहे, गेटवे ऑफ टॅली, अकाउंट, इन्फो, लेजर आणि क्रिएट, त्यामधूनच आपण ओपनिंग बॅलन्सेस हे घालू शकतोय. ओके, येस देन. चला मग आता 21 नंबर टू 30 नंबर पर्यंत एकदा बघूया. सो 21 नंबर आहे स्प्लिट डेटा कंपनी. येस, स्प्लिट डेटा कंपनी ह्याचा व्हिडिओ मला शेअर करायचा आहे. आता मी फक्त एक्सप्लेन करते की स्प्लिट कंपनी म्हणजे काय. सो आपण, मी जसं सांगितलं की आपण कंपनी क्रिएट करताना आपण फक्त बुक्स बिगनिंग फ्रॉम आणि फायनान्शियल बिगनिंग फ्रॉम एवढंच आपण फक्त देतो. म्हणजे 1-4-2021 मी देते, पण मी त्यामध्ये 22 डेटा, 23 डेटा, 24 मी एन नंबर ऑफ डेटा त्यामध्ये ऑपरेट करू शकते. फक्त कंडिशन काय, दरवेळेस मला टॅलीचा डेटा जो ओपन करायचा आहे त्याचा फक्त मला फायनान्शियल इयर तेवढं चेंज करायचं आहे, कारण एकच वर्षाचं फायनान्शियल इयर एक्सेप्ट होतं एंट्रीज करताना. ओके, सो आता काय झालंय, आता 21-22 डेटा माझा झालाय. मी 2022 पण आता ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे आणि आता माझा डेटा फायनलाइज झाला आहे आणि तो डेटा मला कुणालाही शेअर करायचा नाही आहे, म्हणून तो मला वेगळा करून ठेवायचा आहे. सो 21-22 जो डेटा आहे, ओके, मी 22-23 ते आताच कम्प्लीट केलं होतं. माझा क्वेश्चन पण तोच आहे की मी आता 2022 पर्यंत आले आहे एंट्री करत, पण मला टिल 31 मार्च 2022 पर्यंत, 2021 पर्यंत जो डेटा होता तो मला सगळा वेगळा काढायचा आहे. सो त्यासाठी मी काय करते, की यूज करते स्प्लिट कंपनी. ओके, स्प्लिट कंपनी म्हणजे एक फायनान्शियल इयर दुसऱ्या फायनान्शियल इयर पासून आपल्याला वेगळं करायचं आहे. सो आपली परत की काय, मी एकदा शेअर करते स्क्रीन. ओके, सो सिलेक्ट कंपनी करते मी. ओके, आता हे एबीसी माझं ओपन झालेलं आहे. सो मला आता जर हे स्प्लिट करायचं आहे तर मी अल्ट प्लस F3 कंपनी इन्फो मध्ये जाते. हे तर स्प्लिट कंपनी डेटा आहे आणि इथं तो विचारतोय तुम्हाला कधीपासून स्प्लिट करायची आहे. आता इथं काय झालं, 1 एप्रिल ते 1 सप्टेंबर तेवढंच आपण एंट्रीज केली आहे, त्याच्यामुळे त्यांनी 6 महिन्यांचा पिरियड घेतलेला आहे. ओके, इथं तुम्ही 2 वेगळे फायनान्शियल इयर पण सेपरेट करू शकतात. तुम्ही 21-22, 20-21 आणि 21-22 अशा 2 कंपन्या जर एकाच कंपनीमधून तुम्ही ऑपरेट करत असाल, म्हणजे 2 फायनान्शियल इयर, तर तुम्ही इथं ते स्प्लिट करू शकता. इथं तुम्ही डेट देऊ शकता. मी इथं 1-4-2022 देते. सो एक कंपनी माझी होणार 2021 पर्यंत आणि दुसरी कंपनी माझी 2022 पासून. ओके, या 2 कंपन्या माझ्या क्रिएट होणार, त्यालाच आपण म्हणतो स्प्लिट कंपनी. ओके, येस. नेक्स्ट आहे अल्टर कंपनी. येस, अल्टर कंपनी. कंपनीमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, येस, तर मग आपण काय करतो, अल्टर कंपनी. सो ते पण ऑप्शन इथंच असतं कंपनी इन्फो मध्ये. सो अल्ट प्लस F3 त्यामध्ये अल्टर करायचं. आता इथं एबीसी आहे, सपोज मला एबीसी लिमिटेड नाव द्यायचं, तर ह्याचा अर्थ काय, ह्याला मी म्हणते अल्टर. ओके, आणि आता माझी कुठली कंपनी झाली, एबीसी लिमिटेड, यू कॅन सी ओव्हर यू. ओके, येस. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट कंपनी इन टॅली. सिलेक्ट कंपनी, आपल्याला कंपनी आपण जितक्या क्रिएट केल्या त्यापैकी सिलेक्ट करायची आहे. त्याची शॉर्टकट की काय आहे. येस, सिलेक्ट कंपनी.
ओके शॉर्टकट की आहे एफ वन लिहिलं नसेल तर लिहून घ्या आपण केलेलं ऍक्च्युली बट स्टील लिहून घ्या एफ वन ओके मी आता एफ वन प्रेस करते तर माझं सिलेक्ट कंपनीचं ऑप्शन ओपन होत आहे ओके आता सपोज मी आता दोन कंपन्या ओपन आहेत माझ्या एबीसी लिमिटेड ड्रॉइंग्स दोन्ही पैकी आता मला ड्रॉइंग्स ओपन जी हायलाइटेड दिसते ती कंपनी माझी ओपन असते ओके पण मला एबीसी मध्ये काम करायचंय तर आपल्याला काय करायचं सिलेक्ट कंपनी मधून तुम्ही जाऊ शकताय नाहीतर मग डायरेक्टली इथं क्लिक केलं तर इथे एबीसी लिमिटेड असा ऑप्शन येतं म्हणजे तुमच्या कंपन्या ओपन हव्यात फक्त ओके सो त्यामध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता आता मला काय आहे मला ड्रॉइंग्स जे माझं ओपन आहे कंपनी ती बंद करायची ओके म्हणजे ती मला इथं दिसायला नकोय माझं काय होतंय कन्फ्युजन होतंय की कुठल्या कंपनीमध्ये मी एंट्री करते सो मला काय करायचं शट करायची आता तात्पुरती शट म्हणजे डिलीट नाही तर शट करण्याची आपली की कुठली आहे अल्ट प्लस एफ वन एफ वन सिलेक्ट अल्ट प्लस एफ वन येस सो अल्ट प्लस एफ वन येस येस सो अल्ट प्लस एफ वन केलं तर इथं बघा मला ऑप्शन आलाय शट कंपनी आणि मी आता ड्रॉइंग्सला सिलेक्ट करते ती माझी शट झालेली आहे ओके येस सो ते आहे शट कंपनी त्याच्यानंतर आहे आपलं ग्रुप सिलेक्ट कंपनी इन टॅली हा झालेलं आहे त्याच्यानंतर आहे ग्रुप कंपनी येस ग्रुप कंपनी ग्रुप कंपनी जेव्हा आपल्या दोन सिस्टर कन्सर्न कंपनी असतील त्याला आपल्याला डेटाला मर्ज करायचा आहे स्प्लिट एक वेगळं ऑप्शन होतं आणि मर्जचं एक वेगळं ऑप्शन आहे सो तुम्हाला दोन कंपन्या मर्ज करायच्या आहेत तेव्हा आपण ऑप्शन कुठलं घेतो ग्रुप कंपनी ते पण आपल्याला कुठे मिळतं कंपनी इन्फो येस क्रिएट ग्रुप कंपनी आता हे फ्रीज्ड आहे का फ्रीज्ड आहे कारण तुमची एकच कंपनी ओपन आहे ग्रुप कंपनीसाठी तुम्हाला काय आहे ऑप्शन की तुमच्या त्या सगळ्या कंपन्या ओपन हव्यात ओके आता मी सपोज घेते एबीसी आणि एबीसी लिमिटेड अशा दोन कंपनी घेतलेल्या आहेत या दोन्ही कंपन्या मला मर्ज करायच्या आहेत तर हे बघा आता हे ग्रुप कंपनीचं ऑप्शन ओपन झालेलं आहे सो क्रिएट ग्रुप कंपनी सो मी नुसतं एबीसी असं नाव दिलंय सगळा डेटा भरायचा आणि मेंबर कंपनीज विचारले त्याच कंपनी ओपन होणार जे तुमच्या ऑलरेडी ओपन आहे टॅली मध्ये ओके फक्त त्याच होणार क्रिएट ओके आणि त्याच कंपनी मर्ज होणार आणि तुमचा जो डेटा आहे तो सगळा मर्ज झालेला असेल जसं तिकडे आहे तसंच इथे आता ह्याचं एक्झाम्पल मी घेतलं होतं की तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी मी एक्सपेन्सची एंट्री केली एका ठिकाणी मी रिसीव्हची एंट्रीज केल्या त्या दोन्ही नंतर मर्ज झाल्या होत्या आता ग्रुप कंपनी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतंय की एबीसी लिमिटेड मध्ये माझ्या अजून दोन एंट्रीज राहिल्या त्या तुम्ही एबीसी लिमिटेड मध्येच करायच्या इथं तो डेटा आपोआप चेंज होत जातोय ओके आता तुम्हाला मर्ज कंपनीमध्ये कुठल्याच एंट्रीज करायच्या नसतात तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल लेवलवरतीच एंट्री करायच्या असतात आणि त्याच्यानंतर काय होतंय तुमचा जो डेटा आहे तो सगळा डेटा मर्ज होऊन जातोय सो हे कधी उपयोगी पडतंय जेव्हा आपल्या दोन तीन चार कितीही कंपन्या असतील ओके अँड यू आर द वन अँड वन ओनली ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनीज ओके तर सगळ्या कंपनीजचे तुम्ही एकटे ओनर आहात तर त्या टाइमला तुम्हाला एंडला जे तुमची एकच बॅलन्स शीट बनवायची असते म्हणजे यू हॅव टू टेक द प्रॉफिट ऑफ ऑल युअर कन्सर्न तर ते खूप जण काय करतात एक्सेल मध्ये करतात ते न करता तुम्हाला काय करायचं आहे ग्रुप कंपनी मध्ये येऊन डायरेक्टली डेटा घ्यायचा आहे म्हणजे तुमचं काम सोपं होतं ओके येस त्याच्यानंतर आहे परचेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर ओके चला परचेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर म्हणजे काय मी कंपनी ओपन करते जिथे मी परचेसचे एंट्री सपोज केले असतील जेवायला बसायचं आहे बाबा ठीक आहे मी काय करते मी दोन तीन एंट्रीज करूनच दाखवते तुम्हाला सो मी जस्ट एक नवीन कंपनी क्रिएट करते परचेस अँड सेल्स रजिस्टर जस्ट मी नाव देते ओके सो जस्ट लुक प्रॉपरली कसं करते मी सो मी काय करते दोन तीन परचेसच्या एंट्रीज करते मला ह्या परचेस रजिस्टरचा उपयोग कधी होतो ओके येस सो टू कॅशने मी सेल सपोज परचेस करते 25,000 ओके बाय गुड्स परचेस
ओके अंडर परचेस अकाउंट ओके हे काय करते मी 20,000 मी घेते बाय सीजीएसटी एट द रेट ओके व्हाट एवर मे बी द रेट मी जस्ट टेम्पररी एक एक्झाम्पल दाखवते ओके ड्युटीज अँड टॅक्सेस 2,500 बाय एसजीएसटी ड्युटीज अँड टॅक्सेस 2,500 ही माझी एक परचेसची एंट्री झाली देन अजून एक एंट्री करते मी कॅश ओके सपोज 34,000 माल मी विकत घेते गुड्स परचेस सपोज होत आहेत माझे 30,000 ओके बाय एसजीएसटी 2,000 आणि बाय सीजीएसटी 2,000 ओके मी काय केलंय एसजीएसटी 2,000 आणि सीजीएसटी घ्यायचंय बट इथं माझी बाय मिस्टेक काय झाली मी परत एकदा एसजीएसटीच घेतलेला आहे ओके हे मी पर्पजफुली मिस्टेक करून दाखवते म्हणजे मला तुम्हाला त्याचं सिग्निफिकन्स सांगायचंय खूपदा काय होतंय एंट्रीज करताना हा आपल्याकडून घडतो म्हणजे हा घडणारा कॉमन मिस्टेक आहे ओके आणि कधी कधी काय होतंय माझा एसजीएसटी आणि सीजीएसटीचे सपोज 6% सीजीएसटी रेट आणि 6% एसजीएसटी रेट आता अकाउंटंट काय करते माझी खूपदा रेट्स खूप आहेत कधी म्हणजे सीजीएसटी 9% सीजीएसटी 2.5% सीजीएसटी 6% सीजीएसटी 18% सॉरी ओके 14% या सगळ्या रेट्स असतात ती काय करते खूपदा सीजीएसटी 6% घेते एसजीएसटी घेताना 9% घेते ओके अशा मिस्टेक्स होतात कधी कधी सीजीएसटी 6% घेते परत एसजीएसटीच्या जागेवरती 6% घेते या होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स आहेत सो एकदा काय पूर्ण मंथच्या एंट्रीज झाल्या तर मला परत शक्य नाहीये की मी सगळे वाउचर्स एक एक करून चेक करू की तिने केलेल्या एंट्रीज बरोबर आहेत की नाही त्या टाइमला मला काय होतंय माझं परचेस रजिस्टर सगळ्यात जास्त कामी येतं ओके की तुम्ही कुठे मिस्टेक केलेले आहेत परचेस आणि सेल आणि तुमच्या टॅक्सेशन मध्ये ते आपल्याला आपल्या परचेस आणि सेल्सच्या रजिस्टर मधून दिसतं ओके येस त्याचा आधी फ्लो चार्ट लिहून घ्या जस्ट राईट द फ्लो चार्ट हेडिंग द्या परचेस अँड सेल्स रजिस्टर ओके दिली हेडिंग सेल्स अँड परचेस रजिस्टर येस मॅडम येस ओके आता आपण त्याचा फ्लो चार्ट लिहूया ओके गेटवे ऑफ टॅलीला जावा डिस्प्लेला जावा ओके गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले अकाउंट बुक्स ओके गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले अकाउंट बुक्स आणि त्यामध्ये बघा येतंय परचेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर ओके त्यामध्ये येतंय परचेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर लिहिलाय फ्लो चार्ट येस ओके गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले अकाउंट बुक्स आणि परचेस रजिस्टर और सेल्स रजिस्टर ओके ओके येस आता हे परचेस रजिस्टर मी आता एप्रिलचं ओपन करते इथं माझे सगळे एंट्रीज डिस्प्ले होतात ओके इथं माझ्या सगळ्या एंट्रीज डिस्प्ले होतात इथं माझ्या सगळ्या एंट्रीज डिस्प्ले होतात ह्यामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट की वापरायची आहे ज्याचं नाव आहे कॉलमनार ओके ज्याचं नाव आहे कॉलमनार काय नाव आहे कॉलमनार कॉलमनार हे बघा इथं दिसतंय एक कॉलमनार चला लिहून घ्या कॉलमनार आणि त्याची शॉर्टकट की द्या F5 ओके F5 इज द शॉर्टकट की लिहिलंय F5 इज द शॉर्टकट की आता मी कॉलमनार करायला जाते ओके F5 वर क्लिक केलंय आता इथं काय विचारतंय तुम्हाला कॉलमनार मध्ये कुठले कुठले डिटेल्स हवे आहेत ओके सो मला आता या सगळ्या डिटेल्स पैकी कशाचीच गरज नाहीये मी डायरेक्टली एक्सेप्ट करते मला काय होणार सिम्पली मी जशी एंट्री केली आहे ना ते मला इथं डिस्प्ले होणार ओके म्हणजे ग्रॉस टोटल किती होती गुड्स परचेस किती रुपयाचे केले सीजीएसटी किती होता एसजीएसटी किती केलाय ओके आता इथं वेगळे तुमचे सीजीएसटी एसजीएसटीचे रेट आले तर ते मग सगळे काय होणार ते तेवढा तुमचा कॉलमनर वाढत जाणार आता आपल्याकडे एकच होते त्याच्यामुळे मी एकच करते ओके येस सो ग्रॉस टोटल 25,000 होती गुड्स परचेस 20 केले मी सीजीएसटी आला 2,500 एसजीएसटी आला 2,500
आता सीजीएसटी आणि एसजीएसटी नेहमी 50-50% मध्ये असतो. ओके, त्याच्यामुळे मला लगेच कळणार आहे की काय झालं आहे. सो आता काय झालं आहे की मला इथं दिसतंय की माझा सीजीएसटी 2500 आहे आणि एसजीएसटी 6500 आहे, म्हणजे कुठेतरी मिस्टेक झालेली आहे. आपल्याकडे दोनच वाउचर आहेत म्हणून आपल्याला काहीच आता म्हणजे एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये फाइंड आउट करण्यासाठी. पण जेव्हा एन नंबर ऑफ एंट्रीज असतात, ओके, जेव्हा तुम्ही भरपूर एंट्रीज करतात, ऑलमोस्ट काही काही लोकांचं काय असतं की डेली बेसिस वरती ते लोक 50-70 एंट्रीज परचेसच्या किंवा सेल्सच्या करतात, किंवा मग ऑलमोस्ट 100 सुद्धा असतात. एवढे सगळे वाउचर्स झाल्यानंतर तुम्ही ते कसं शोधणार? डायरेक्टली सिम्पली सीजीएसटी आणि एसजीएसटीची टोटल बघायची. मॅच होत नसेल तर तुम्ही पिरियड देऊ शकता. ओके, 1-4 ते 10-4 मी हा पिरियड दिला तेव्हा बघायचं मॅच होत आहे का. होत असेल तर कदाचित मिस्टेक पुढच्या 10 दिवसांमध्ये आहे. हे मी तुम्हाला माझी टेक्निक सांगते की मी चेक कशी करते. आपण खूप जास्त एफर्ट्स घ्यायचे नाही आहे चेकिंगसाठी. अच्छा, आता मी काय करते, मग पुढचे 10 दिवस देऊन बघते. त्या 10 दिवसांमध्ये मिस्टेक सापडली तर मी 5 मिस्टेक सापडली. आता मग कधी आहे, 1 ते 15 तारीख मध्ये आहे का 15 ते 20 तारीख मध्ये आहे, तर परत तेवढं आपण पिरियड द्यायचं. ओके, तर त्याच्यामुळे मग आता आपल्याला फक्त काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. मग फाइंड आउट करताना ही मिस्टेक लक्षात येते, 2500 आहे तिथं 6500 आहेत. मला लक्षात आलं इथं सीजीएसटीची अमाऊंटच पडली नाहीये. एंटर करायचंय वाउचर आणि त्याच्यानंतर काय करायचंय, इथं येऊन आपल्याला सीजीएसटी सिलेक्ट करायचंय. अशा प्रकारे माझी सीजीएसटी आणि एसजीएसटी झालेला आहे आणि 4500 अशी माझी टोटल मॅच झालेली आहे. तर पर्चेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर हे तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी कधी पडतंय, तुमचं जीएसटी चेक करण्यासाठी. म्हणजे मी तरी तेव्हाच युज करते सगळ्यात जास्त. मला माझा मंथली जीएसटी किती आहे हे पर्चेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर मधून चेकिंग करताना ओपअप करून जातं. ओके, बाकी त्याचा काहीही आपल्या अकाउंटिंगशी संबंध नाहीये, तो फक्त एक रिपोर्ट आहे आपल्या चेकिंगसाठी. आलंय लक्षात व्हॉट इज पर्चेस रजिस्टर आणि सेल्स रजिस्टर? येस, फक्त आणि फक्त तुमचं कॅल्क्युलेशन सगळे बरोबर झालेले आहेत का एवढं फक्त बघण्यासाठी ते तुम्ही रेफर करू शकताय. ऑलराईट, आणि जास्त सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे, कॉलमनारला. कॉलमनार आलाय म्हणून तुम्हाला सगळं डिस्प्ले झालंय, नाहीतर तुम्ही कॉलमनार मध्ये नसता तर तुम्हाला इथं काहीही कळलं नसतं. डायरेक्टली तुम्हाला बाहेरची अमाऊंट दिसतीये परचेस केलेल्याची. ओके, येस. सो आता आपला नेक्स्ट टॉपिक घेऊया आपण. कुठला राहिला आहे पुढच्या ह्याच्यात बघूया. येस, परचेस रजिस्टर झालं आहे, सेल्स रजिस्टर झालं आहे. त्याच्यानंतर 27 नंबर आहे प्रॉफिट ट्रान्सफर. येस, प्रॉफिट ट्रान्सफर मी शिकवली होती एंट्री तुम्हाला. ऍट द एंड ऑफ द इयर ही आपली लास्ट डेटलाच येणारी एंट्री आहे. आपण जो लास्ट मंथ एंड करतो तेव्हाच ती आपली एंट्री येते प्रॉफिट ट्रान्सफरची. सो प्रॉफिट ट्रान्सफर मध्ये तुम्हाला एंट्री कशी करायची, इन केस ऑफ प्रॉफिट, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके, आणि इन केस ऑफ लॉस, कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आता तुम्ही पार्टनरशिपचं सपोज प्रॉफिट ट्रान्सफर करत आहात. ओके, पार्टनरशिपचं प्रॉफिट ट्रान्सफर करत आहात, इथं काय आलंय, लॉस आलाय 50,000 आणि तुमचे 2 पार्टनर्स आहेत. आता मी तुम्हाला एकच एंट्री शिकवली आहे की तुम्हाला कसं करायचंय. सो लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस 50,000. ओके, लॉस आहे म्हणून वर कॅपिटल अकाउंट येणार. सो माझे 2 पार्टनर्स आहेत, मिस्टर ए कॅपिटल अकाउंट, पार्टनरशिपचं सांगते हा मी. ओके, अंडर कॅपिटल अकाउंटच जातं. सो 50-50% शेअर आहे तर त्याला लॉस पण 25,000 भेटणार. मिस्टर बी कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटलाच 25,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000. अशा प्रकारे तुमच्या प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स 0 होतोय. ओके, सो पार्टनर्स किती का असणार, सपोज 3 पार्टनर्स असतील, त्यांचा सपोज इक्वल शेअरिंग रेशो आहे, किंवा कुणाला 20% आहे, कुणाला 30% आहे, त्यानुसार तुम्हाला प्रपोर्शन कॅल्क्युलेट करायचंय. सपोज 50,000, ओके, आणि एकाचा शेअर आहे 20%, दुसऱ्याचा शेअर आहे 80%. सो 20% किती येते व्हॅल्यू, 10,000 येते. सो मिस्टर ए ला सपोज 20% शेअर आहे त्याचा, मी 10,000 देते. मिस्टर बी ला मग मी किती देणार, येस 80% शेअर आहे म्हणजे मी त्याला 40,000 रुपये देणार. आणि असं प्रकारे प्रॉफिट अँड लॉस मध्ये माझा 50,000 बॅलन्स 0 होतोय. तर तुम्हाला ऍज पर द प्रॉफिट शेअरिंग रेशिओ तुम्हाला फक्त त्यांचा प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, प्रॉफिट किंवा लॉस. ओके, सो ही फक्त 31 मार्चला होणारी एंट्री आहे. ऍट द एंड ऑफ द इयर तुम्हाला ते कंपल्सरी कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करावंच लागतं. ओके, त्याच्यानंतर 28 नंबरचा टॉपिक आहे इन्शुरन्स ऑफ ऍसेट. येस, इन्शुरन्स ऑफ ऍसेट आणि पर्सनल इन्शुरन्स असे मी 2 टॉपिक घेतले होते. ऍसेट तुमची फिक्स्ड ऍसेट मध्ये दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावरचा इन्शुरन्स हा प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्लेम करू शकता.
जर ते फिक्स्ड ऍसेट मध्ये दिसत नसेल, बुक मध्ये दिसत नसेल, तर तुम्ही त्याचा इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही. पर्सनल इन्शुरन्स कंपल्सरी कॅपिटल अकाउंटला त्याचं ग्रुपिंग करायचं आहे. LIC असू दे, मेडिक्लेम असू दे, किंवा अजून तुम्ही कुठेतरी डेथ पॉलिसी घेतली आहे, कुठली टर्म इन्शुरन्स आहे, कुठलाही तुमच्या स्वतःचा इन्शुरन्स असू दे, तुम्हाला तो कंपल्सरी कॅपिटल अकाउंटलाच ग्रुपिंग करायचा आहे. का? त्याचं डिडक्शन मिळतंय अंडर सेक्शन 80C. ओके, तुम्हाला डिडक्शन मिळत आहे. ओके, अंडर सेक्शन 80 म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये त्याचा तुम्ही इन्शुरन्स काढला असेल तर तुम्हाला तेवढ्या रुपयांनी कमी इन्कम टॅक्स भरावा लागतो, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतं इन्कम टॅक्स तेवढ्या रुपयांवरचं. ओके, सो त्याच्यामुळे कंपल्सरी ते तुम्ही कॅपिटल अकाउंटला वेगळं शो करा, म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये त्याचा बेनिफिट घेता येईल. ओके, आणि लास्ट 30 नंबरचा टॉपिक आहे स्कूल फीज ऑफ चिल्ड्रन. येस, स्कूल फीज पण डिडक्शन मिळतं तुम्हाला अंडर सेक्शन 80C. त्याच्यामुळे मी स्कूल फीजचं पण सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या मुलांचं ट्युशन फीज वरती क्लेम करू शकताय. ओके, आणि त्याच्यावरती तुम्ही क्लेम करू शकताय तुमचं डिडक्शन, आणि त्याचं ग्रुपिंग तुम्हाला कंपल्सरी कॅपिटल अकाउंटला ठेवायचं. आता मला फक्त एकच सांगायचंय, स्कूल फीज मध्ये ट्युशन फीजच फक्त तुम्हाला डिडक्शन मिळतं. ओके, आता माझे एक क्लायंट आहेत, आता त्यांची मुलं घोडावत मध्ये आहेत, घोडावतची फी सपोज 1 लाख रुपये आहे. ओके, सो पूर्ण 1 लाख रुपये भरलेत म्हणून 1 लाखाचं तुम्हाला डिडक्शन घेता येत नाही, तुम्हाला फक्त ट्युशन फी वरतीच डिडक्शन घेता येतं. मग त्यांची जशी त्यांची रिसीट मिळते की ट्युशन फीस किती आहे, एक्झाम फीस किती आहे, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजची फीस किती आहे, त्यापैकी फक्त आणि फक्त ट्युशन फीसच तुम्हाला डिडक्शन मिळतं, आणि ते फक्त त्यांना 10,000 मिळतं. म्हणजे 1 लाख फी मध्ये पण ट्युशन फीसचं एवढंच फक्त कॅल्क्युलेशन असतं, बाकी सगळ्या एक्स्ट्रा फीसच्या नावाखाली ते घेतात, बुकचं, ड्रेसचं, किटचं, त्या सगळ्या गोष्टींचं डिडक्शन मिळत नाही. ओनली आणि ओनली स्कूल फीज मध्ये ट्युशन फीजच इन्क्लुडेड आहेत. ओके, हवं असेल तर लिहून घ्या, ट्युशन फीज ओनली, त्याचंच फक्त तुम्हाला डिडक्शन मिळतं. ओके, येस, सो हे झाले 30 नंबर पर्यंत टॉपिक. ऑल राईट, काही डाऊट आहे? ओके, नो, येस, चालेल चालेल. मग आपण एक 10 मिनिट्सचा ब्रेक घेऊया, 5 मिनिट्सचाच ब्रेक घेऊया, आणि ब्रेक नंतर परत एकदा आपलं सेशन चालू करूया. ठीक आहे, चालेल. येस मॅम, येस, चालेल. एक 5 मिनिट्सचा ब्रेक घेऊ, मी कळवतेच. येस, ओके.